एवढ्यात रात्रीच्या पावसाचा हाहाकार घराघरात साचले तळे. दिनांक 19 ऑक्टोबर रोजी काल रात्रीच्या सुमारास येवला शहरासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसानं सर्वत्र हाहाकार केला आहे. शहरातील स्मशानभूमी जवळून वाहणाऱ्या नाल्याचं पाणी अमरधाममध्ये व तेथील घरांमध्ये शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यामुळे कुटुंब उघड्यावर आले आहेत. तसेच साईबाबा मंदिराच्या मागील परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घरात घुसल्यानं वस्तूंचं मोठं नुकसान झालंय. याबाबत वारंवार नगरपालिका प्रशासनाला लेखी तोंडी सांगून सुद्धा कोणतेही ठोस उपाययोजना केल्या नाही असं मत नागरिकांनी व्यक्त केलंय. पावसानं येवला शहरात धुमाकूळ घातला असून शनी पटांगण इंद्रनील कॉर्नर भागातील अनेक दुकानांमध्ये पाणीच पाणी झाल्याचं चित्र होतं. तर शहरातील लक्कडकोट हुडको भागातील अनेक रहिवासी घरांमध्ये पाणी शिरल्यानं अक्षरशः संसार हा भिजला गेलाय. तरी नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याचा संताप हुडको भागातील रहिवाशांनी व्यक्त केलाय. स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख येवला. ती झाली येवल्या इथे बाबळे गल्ली साईबाबा मंदिरा मागे रात्री 2 वाजल्यापासून आम्ही जागा आहे. आमचे माल वगैरे सगळा ओला झालेला आहे. आम्ही दिवाळी कशी साजरी करायची? आम्ही नगरपालिकेत 12 अर्ज दिलेले तरी दखल घेत नाही नगरपालिकेवाले. आमचे लहान लहान पोरं आहे, सासूबाई आहे, काय ओल्या झाल्या? पत्र्यावर माल टाकलाय, सगळीकडे दानादिन झालेले आहे मालाची. गटार पुढे नाही, माग नाही, जेवणाची व्यवस्था नाहीये, पाणी जायला जागा नाही, अक्षरशः पाणी घरात पण पाणी आहे. करणार आहे आमचे लहान लहान बच्चे. गेल्या वर्षी पाऊस आला होता, मग त्याचा पंचनामा केला, आम्हाला भरपाई पण नाही मिळालेली, काहीच नाही मिळाली. या वर्षी तसंच आहे. हँडलूम बघा, मागच्या वर्षी पण माझं असंच नुकसान झालं, याही वर्षी माझं हँडलूमचं नुकसान झालेलं आहे. घरामध्ये माझं अन्न धान्य जे होतं ते सर्व खराब झालेलं आहे. कपडे, त्याच्यानंतर फॅन, कूलर, इस्त्री, इन्व्हर्टर, हे पाणी इथं दरवर्षी साचतं पावसाळ्यात. याचं कारण असं का इथून हे पाणी जात नाही? आम्ही भरपूर वेळा अर्ज केले, त्याच्यानंतर साहेबांना भेटलो, पण ते फक्त आश्वासन देतात काम काही होत नाही.